आपण पहिल्या युनिटमध्ये काय बघितलं, आर्म प्रोसेसरच्या वेगवेगळ्या फॅमिलीज कोणत्या आहे, कसं कसं त्याच्यामध्ये रिव्हिजन होत गेलं, मग आर्म कंपनी ही रिस्क फिलॉसॉफीवर काम करते का सिस्कवर करते. तर आपण बघितलं की ती सिस्कही वापरत नाही आणि रिस्कही वापरत नाही, पण बरंचसं तिचं काम जे आहे रिस्क फिलॉसॉफीवर आधारित आहे. पण आर्म आर्किटेक्चर थोडेफार सिस्कमधले कन्सेप्ट सुद्धा वापरतं, म्हणून आपण त्याला काय म्हटलो, ऑल आर्म आर्किटेक्चर्स आर बेस्ड ऑन ओके हायब्रिड रिस्क आर्किटेक्चर, किंवा आणखी वेगळ्या भाषेत जर म्हणायचं ठरलं तर आपण असं म्हणायचो, आर्म आर्किटेक्चर इज नॉट अ प्युअर रिस्क आर्किटेक्चर. याच्या मागं कारण काय दिले होते आपण, का रिस्क आर्किटेक्चरमध्ये तर सगळ्या इन्स्ट्रक्शन सेम साईजच्या असतात, ठीक आहे, पण आर्मच्या बाबतीत काही इन्स्ट्रक्शन या 32 बिटच्या डाटा प्रोसेस करू शकतात, म्हणजे 32 बिटच्या साईजच्या आहेत, काही आर्मच्या इन्स्ट्रक्शन 16 बिटच्या साईजच्या आहे, 16 बिट साईजच्या आहे, म्हणजे 16 बिट डाटा प्रोसेस करू शकतात, काही आर्म आर्किटेक्चरमध्ये इन्स्ट्रक्शन 8 बिट लेंथच्या सुद्धा आहेत. याचा अर्थ रिस्कचा कन्सेप्ट तो परफेक्ट फॉलो करत नाही आर्म, म्हणून तो प्युअर रिस्क नाही. आवाज येतोय ना? ओके. नंतर याच्या व्यतिरिक्त आपण हे पण बघितलं पहिल्या युनिटमध्ये की सीपीएसआर म्हणजे काय, ओके, आणि एसपीएसआर म्हणजे काय. तर सीपीएसआरचा लॉंग फॉर्म सांगता येईल का कोणाला? सीपीएसआर नावाचा रजिस्टर एक आपण बघितला होता, बघा, करंट प्रोग्राम स्टेटस रजिस्टर, सीपीएसआर, आणि एसपीएसआर सुद्धा एक रजिस्टर आपण नाव ऐकलं होतं, त्याचा लॉंग फॉर्म काय आहे, सेव्ड प्रोग्राम स्टेटस रजिस्टर, एसपीएसआर. तर काय प्रकार आहे हा नेमका, हा हे दोन रजिस्टर्स काय आहेत, त्याच्यापेक्षा म्हणजे सर्वात महत्वाचं सीपीएसआर रजिस्टर काय प्रकार आहे हा. तर आणि हा आर 8051 मध्ये असा काही रजिस्टर नव्हता किंवा पिक मध्ये नव्हता, याच्यामध्ये काय याचं महत्व आहे एवढं, सीपीएसआर रजिस्टरचं खूप जास्त महत्व आहे. तर कसं आहे ते, तर आपण बघितलं की आर्म आर्किटेक्चरमध्ये खूप सारे जनरल पर्पज रजिस्टर्स आहेत, रजिस्टर बँक खूप मोठी आहे, 8051 आणि पिक पेक्षा खूप जास्त मोठी रजिस्टर बँक आर्म आर्किटेक्चर्समध्ये असते, ठीक आहे, ठीक आहे ना. आणि रिस्कमध्ये रिस्क फिलॉसॉफी जी असते तिच्यामध्ये एवढे रजिस्टर्स खूप ज्यादा असतील असं नसतं, मग याचा अर्थ म्हणून आपण म्हणतो की आर्म आर्किटेक्चर प्युअर रिस्क नाही आहे, ठीक आहे. तर मग आर्म आर्किटेक्चरमध्ये रजिस्टर्स आहेत तरी किती, तर टोटल 37 रजिस्टर्स आर्म आर्किटेक्चरमध्ये आहेत. म्हणजे आर्मचा कोणताही मायक्रो कंट्रोलर घ्या त्याच्यामध्ये कमीत कमी 37 रजिस्टर्स आहेत, 37. बर, मग सगळे आर्म आर्किटेक्चर म्हणजे कोणताही आर्म मायक्रो कंट्रोलर तुम्ही घेतला, दॅट इज 32 बिट मायक्रो कंट्रोलर, म्हणजे याचा अर्थ काय, आर्म आर्किटेक्चर इज 32 बिट आर्किटेक्चर. याचा अर्थ असा पण होतो का, याच्या आतमध्ये जेवढे रजिस्टर्स आहेत ते सगळे 32 बिटचे रजिस्टर्स आहेत, म्हणजे काय, 32 बिटचा डाटा एक रजिस्टर सेव्ह करू शकतो, ठीक आहे. बर, मग आता याच्यानंतर आपण असं एक बघितलं होतं का सीपीएसआर रजिस्टर जो आहे तो सुद्धा 32 बिटचा आहे, ठीक आहे. जसे बाकीचे रजिस्टर 32 बिटचे आहेत, आर्किटेक्चर 32 बिटचा आहे, मग सीपीएसआर रजिस्टर सुद्धा 32 बिटचा आहे. बरं, या 32 बिट मध्ये नेमकं काय काय आहे, तर आपण बघितलं काय बघितलं बघा, आता सध्या माझ्याकडे ती पीपीटी लगेच नाही आहे. सीपीएसआर रजिस्टर मधले पहिले 5 बिट्स काय होते, M0, M1, M2, M3, M4, ठीक आहे, म्हणजे 5 बिट्स, पहिले 5 बिट, M0 to M4 म्हणजे काय, हे कशासाठी असतात, प्रोसेसर मोड्स, प्रोसेसरचे मोड्स इथे समजतात, डिसाइड होतात, आपण सेट करू शकतो किंवा ऑटोमॅटिकली सेट होतं. आता कोणते प्रोसेसरचे मोड्स आहेत, प्रोसेसरचे मोड्स, 7 प्रोसेसरचे मोड्स आपण पहिल्या युनिटमध्ये बघितले. कोणते ते, यूजर, अनडिफाइंड, FIQ, IRQ, अबॉर्ट, सुपरवायझरी, सिस्टीम, असे 7 प्रोसेसरचे मोड आपण पहिल्या युनिटमध्ये बघितले. म्हणजे प्रोसेसर तुमचा या 7 पैकी एका मोड. आवाज येतोय ना? एक मिनिट. तर सीपीएसआर रजिस्टर जो आहे तो 32 बिटचा आहे, तर पहिले 5 बिट हे प्रोसेसर मोड साठी आहेत,
तर आर्म आर्किटेक्चरमध्ये 7 प्रोसेसर मोड्स असतात, ते आता तुम्हाला मी जस्ट सांगितले. आता काय प्रकार आहे हा प्रोसेसर मोड म्हणजे, फॉर एक्झाम्पल तुमचा लॅपटॉप आहे, तुम्ही लॅपटॉपवर काम करताय आणि लॅपटॉप चालू आहे, म्हणजे तो एक जनरल मोडमध्ये काम सध्या लॅपटॉपचं प्रोसेसरचं चालू आहे, युजर मोड त्याला म्हणता येईल आपल्याला. आणि अचानकपणे समजा तुम्हाला काहीतरी काम निघालं बाहेर, किंवा अचानकपणे तुम्ही बाहेर चालले, तर मग ऑटोमॅटिक आपण काय करतो, आपला लॅपटॉप स्लीप मोडमध्ये टाकतो. म्हणजे प्रोसेसरला कोणत्या मोडमध्ये आपण पुश करतो, स्लीप मोडमध्ये, ठीक आहे. किंवा आपण स्लीप मोडमध्ये प्रोसेसरला टाकलं नाही पण आपण उठून आपल्या कामाला बाहेर गेलो, मग ऑटोमॅटिकली प्रोसेसर काय करतो, प्रोसेसर गोज इन द स्लीप मोड ऑर पॉवर डाऊन मोड ऑर हायबर. ठीक आहे, तर मग प्रोसेसर आपला लॅपटॉप कसा हायबरनेट मोडमध्ये स्लीप मोडमध्ये ऑटोमॅटिक जातो किंवा आपण त्याला पुश करतो, ठीक आहे ना. जसे तुमच्या लॅपटॉपच्या प्रोसेसरला वेगवेगळे मोड्स आहेत, तसे आर्म मायक्रो कंट्रोलरला सुद्धा 7 मोड आहेत. मग कोणते आहेत ते, FIQ म्हणजे फास्ट इंटरप्ट आली तर तो ऑटोमॅटिकली FIQ मोडमध्ये जातो, नॉर्मल इंटरप्ट रिक्वेस्ट आली तर तो IRQ मोडमध्ये जातो, जनरल वर्क चालू असेल तर युजर मोडमध्ये असतो, ठीक आहे. ऑपरेटिंग सिस्टम रिलेटेड काही कॉल आला असता तो सुपरवायझरी मोडमध्ये जातो, ठीक आहे. एखादी इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होत असताना अनडिफाइंड इन्स्ट्रक्शन जर आली तर त्यावेळेस तो काय करतो अनडिफाइंड मोडमध्ये जातो, ठीक आहे. असं आपण एवढं बघितलं होतं. आले सर, आले. म्यूट करा. डॉटने कोण येईल रे? हॅलो, येतोय आवाज? हा येतोय सर, आवाज येतोय. माझ्या का थोडा रेंजचा प्रॉब्लेम येतोय, ठीक आहे. तर मग आपण बघितलं होतं की, हा ठीक आहे, ARM7 सगळ्या आर्किटेक्चर मध्ये CPSR नावाचा रजिस्टर असतो, तो 32 बिटचा असतो. त्या 32 पैकी पहिले 5 बिट हे प्रोसेसर मोड साठी असतात, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर नंतरच एक बीट असतं बघा, F नावाचं बीट असतं CPSR रजिस्टर मध्ये, ठीक आहे. मी तुम्हाला मटेरियल शेअर केलेलं आहे, तुम्ही नंतर बघा. F नावाचं एक बीट असतं, ते F नावाच्या बीटमध्ये जर आपण 0 टाकला तर काय होतं, फास्ट इंटरप्ट डिसेबल होतात. आणि जर ते F नावाचं जे बीट आहे CPSR मध्ये, ते F नावाच्या बीटच्या ठिकाणी जर 1 टाकलं तर काय होतं, फास्ट इंटरप्ट एनेबल होतात. आता हा काय प्रकार आहे, आता तुम्हालाही माहिती इंटरप्ट म्हणजे काय. ज्यावेळेस आपण काम करतोय आणि, ठीक आहे ना, मी आता एका रूममध्ये बसलोय आणि मला असं हवंय की नको, मला कोणाचा डिस्टर्बन्स नको, बाहेरून कोणी येता कामा नये, तर मी काय करतो, दरवाजा लावून घेतो. म्हणजे काय केलं, मी इंटरप्ट डिसेबल केले, ठीक आहे. आणि जर मला तसं नको असेल तर मी काय करतो, दरवाजा ओपन करतो. मला मी अलाव केलंय की कोणी एखादं महत्वाचं कोणी येत असेल तर येऊ द्या. थोडक्यात आपण एनेबल किंवा डिसेबल इंटरप्टला आपल्या रिअल टाइममध्ये करू शकतो. तसंच प्रकार आर्म मायक्रो कंट्रोलरच्या डिझायनरने केलेला आहे. त्यांनी तुमच्या मायक्रो कंट्रोलरला अशी संधी दिली आहे, प्रोव्हिजन केली आहे, सिस्टीम केली आहे, काय का युजर फास्ट इंटरप्ट एनेबल किंवा डिसेबल करू शकतो विथ द हेल्प ऑफ F बीट विच इज प्रेझेंट इन CPSR रजिस्टर. तसंच त्याच्या पुढचं एक बीट होतं, T नावाचं बीट होतं, ठीक आहे. T नावाचं बीट काय, थंब. टी म्हणजे टी स्टँड फॉर थंब, म्हणजे आता तुमच्याकडे 2 प्रोसेसरच्या स्टेट्स आहेत. जसे प्रोसेसरचे मोड्स किती आहेत, 7, आणि प्रोसेसरच्या स्टेट्स किती आहे, स्टेट्स आहेत 2, एक तर आर्म स्टेट किंवा थंब स्टेट, असं आपण पहिल्या युनिटमध्ये बघितलं होतं. हे फार महत्वाची कन्सेप्ट आहे आणि सोपे आणि इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे, ठीक आहे. आता हा काय प्रकार आहे, तर
बऱ्याच वेळा आता 32 बिटचं मायक्रो कंट्रोलर म्हटल्यावर आपण काय करतो, 32 बिटची प्रोग्रॅमिंग करतो. आता 32 बिटची प्रोग्रॅमिंग करतो म्हणजे नेमकं काय करतो, तर आपण 32 बिटचे इन्स्ट्रक्शन्स वापरतो, 32 बिट साईज असलेले इन्स्ट्रक्शन वापरतो. असं का करतो, का करावं लागतं, कारण समजा आपल्या ऍप्लिकेशनमध्ये इनपुट डाटा आणि इनपुट डाटा हा 32 बिटचा जर असला, जर 32 बिटचा डाटा जर असेल तर आपल्याला ऑब्व्हियसली काय करावं लागेल, आपल्याला अशा इन्स्ट्रक्शन्स वापराव्या लागतील की ज्या 32 बिट डाटा प्रोसेस करू शकतात. मग अशा इन्स्ट्रक्शनला आपण काय म्हणतो, द इन्स्ट्रक्शन्स विच आर विथ लेंथ 32 बिट्स, द लेंथ ऑफ दीज इन्स्ट्रक्शन्स इज 32 बिट. ठीक आहे, ठीक आहे ना. बरं, आवाज येतोय का तुम्हाला, मला मध्ये मध्ये चेक करावं लागतं. ठीक आहे, तर 32 बिटच्या इन्स्ट्रक्शन्स आहेत. हा, आता मग असं आर्म मध्ये काय केलंय, बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की असं होतं की आपल्याकडे जो ऍप्लिकेशन मध्ये असणारा डेटा आहे, समजा एखादं आपल्याला सिस्टीम डिझाईन करायची आणि त्याच्यामध्ये लागणारा इनपुट डेटा हा 16 बिटचा आहे. जर 16 बिटचा डाटा जर सगळा डाटा 16 बिटचा असेल, ठीक आहे, तर मग 32 बिट साईज असलेल्या इन्स्ट्रक्शन कशाला वापरायच्या, अननेसरली मेमरी कशाला व्हायला घालवायची, कारण शेवटी प्रोग्राम जो सेव्ह करायचा असतो तो मेमरीमध्ये सेव्ह करायचा असतो. आणि मायक्रो कंट्रोलरचं एक दुखणं आहे, मोठं दुखणं आहे काय, का मायक्रो कंट्रोलर बेस्ड सिस्टीममध्ये मेमरीचं शॉर्टेज असतं, कारण मायक्रो कंट्रोलरला बाहेरून हार्ड डिस्क लावता येत नाही. मायक्रो कंट्रोलर मेमरी कुठून असते, मायक्रो कंट्रोलरची मेमरी म्हणजे कोणती मेमरी, जी ऑन चिप मेमरी म्हणजे आतमध्ये जेवढी मेमरी आहे तीच वापरावी लागते. हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, कन्सेप्ट समजून घ्या. मायक्रो प्रोसेसरला बाहेरून आपण हार्ड डिस्क लावू शकतो, पण मायक्रो कंट्रोलरला अशी काही सोय नाही आहे, त्याच्यासाठी ऑन चिप मेमरी वापरली जाते. मग ती ऑन चिप मेमरी कमी असते, मग तिचा वापर आपण सुनियोजित करावा लागतो. एकदम चांगल्या पद्धतीने इफेक्टिव्हली त्या मेमरीचा वापर जर करायचा असेल तर अननेसरी वेस्टेज करू नका मेमरीचं. आता समजा तुम्हाला एखादी सिस्टीम बनवायची आहे आणि त्याच्यामध्ये इनपुट डाटा जो सगळा 16 बिटचा आहे, तर मग कशाला 32 बिटच्या इन्स्ट्रक्शन वापरता, मग कंपनीला आपण काय म्हणतो, बाबा तुम्ही काय करा, आम्हाला आणखी एक इन्स्ट्रक्शन सेट द्या जो 16 बिटचा डाटा प्रोसेस करू शकेल, ज्यांची साईज, ज्या इन्स्ट्रक्शनची साईज 16 बिट असेल. ठीक आहे, तर मग आर्म कंपनीने ते आपलं म्हणणं ऐकलेलं आहे आणि आर्म कंपनीने आपल्याला कोणती इन्स्ट्रक्शन सेट दिलाय, थंब नावाचा इन्स्ट्रक्शन सेट दिलाय, की ज्याच्यामध्ये ज्या इन्स्ट्रक्शन सेट मध्ये सगळ्या इन्स्ट्रक्शन 16 बिट साईजच्या आहेत, म्हणजे 16 बिटचा डाटा प्रोसेस करू शकतात. ठीक आहे ना, याचा हा खूप फायदा आहे, खूप मोठं रिव्होल्यूशन मायक्रो कंट्रोलरच्या डोमेनमध्ये आर्म कंपनीने केलंय. म्हणजे ऍट अ टाइम एकच मायक्रो कंट्रोलर 32 बिटच्या इन्स्ट्रक्शन सुद्धा हँडल करू शकतो किंवा 16 बिटच्या इन्स्ट्रक्शन सुद्धा हँडल करू शकतो. ठीक आहे, मग आता त्या मायक्रो कंट्रोलरला काय स्वप्न पडणार आहे का, युजरला 32 बिट डाटावर काम करायचंय का 16 बिटवर करायचंय, तर त्यासाठी युजरला सांगावं लागतं. युजरने त्या मायक्रो कंट्रोलरला सांगायचं का आय वॉन्ट टू वर्क इन 32 बिट मोड ऑर 16 बिट मोड. मग त्यासाठी CPSR रजिस्टरमध्ये टी नावाचं एक बिट असतं. टी नावाच्या बिटमध्ये जर 1 टाकलं तर थंब मोड, थंब स्टेट, प्रोसेसरची कोणती स्टेट चालू होते किंवा लागू होते, थंब स्टेट. आणि टी नावाच्या बिटमध्ये जर 0 टाकलं तर मग आर्म स्टेटमध्ये आपण काम करू शकतो, म्हणजे आर्म इन्स्ट्रक्शन सेट वापरू शकतो. आणि टीमध्ये 1 टाकलं तर आपण थंब इन्स्ट्रक्शन सेट वापरू शकतो. ठीक आहे, अशा पद्धतीने CPSR रजिस्टर खूप महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये सगळे कंट्रोल करणारे पॅरामीटर आहे, म्हणजे तुमच्या मायक्रो कंट्रोलरला कंट्रोल, युजर कंट्रोल कसा करू शकतो, तर CPSR नावाच्या रजिस्टरने आपण त्या मायक्रो कंट्रोलरला कंट्रोल करू शकतो, वापर करू शकतो. या CPSR रजिस्टरमध्ये मधले काही बिट्स रिझर्व होते आणि शेवटचे जे बिट्स होते 5-6 ते फ्लॅगसाठी होते. कोणते कोणते फ्लॅग्स होते आठवत आहे का तुम्हाला, CPSR रजिस्टरमध्ये कोणते कोणते फ्लॅग्स कव्हर होत होते सांगता येईल का? हॅलो विवेक, किरण, निलेश, वैष्णवी, सांगता येईल का? जस्ट एक सांगा, कोणते कोणते फ्लॅग्स त्या CPSR रजिस्टरमध्ये होते किंवा फ्लॅग्स कोणत्या प्रकारचे असतात. समजा एखादी इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट झाली आणि रिझल्ट आला 0, तर मग कोणता फ्लॅग सेट होत असतो, कुणी सांगा, प्रदीप सांग, कुणी सांगा, हा अरे सांगा पटकन, म्हणजे मग आपल्याला पुढे जाता येईल.
कोणता? झेड हा झेड फ्लॅग म्हणजे झिरो फ्लॅग सेट होतो, म्हणजे एखादी इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट झाल्यावर जर आन्सर झिरो आलं तर ऑटोमॅटिकली झिरो फ्लॅग सेट होतो. एखाद्या इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट केल्या, कंट्रोलरने एखादी इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट केली आणि कॅरी तयार झाला, कॅरी म्हणजे काय, ऍडिशन मध्ये हातचा तयार होतो ना, तर कॅरी तयार झाला की ऑटोमॅटिकली सी नावाचा फ्लॅग सेट होतो. ठीक आहे, असेच ओव्हरफ्लो फ्लॅग एक असतो. ठीक आहे, एक नेगेटिव्ह फ्लॅग असतो, म्हणजे आन्सर नेगेटिव्ह आला तर एन फ्लॅग सेट होतो. ठीक आहे, तर सी ते फ्लॅग कुठं असतात? ते फ्लॅग सगळे फ्लॅग्स कुठं असतात? ते सीपीएसआर रजिस्टरमध्ये असतात. म्हणजे एखाद्या एखाद्या तुम्हाला स्क्रीन दिसते का नाही, एखाद्या याच्यामध्ये एक्झिक्युशनमध्ये जे काय होतं ते रिझल्ट पॉझिटिव्ह आला आहे का निगेटिव्ह आला आहे का झिरो आला आहे का नॉन झिरो आला आहे का कॅरी तयार झाले का नाही हे आपल्याला कुठून कळतं? मग सीपीएसआर रजिस्टरमधून ऑटोमॅटिकली कळतं. ठीक आहे, तर असं सगळं आपण युनिट नंबर 1 मध्ये बघितलं होतं. युनिट नंबर 1 मध्ये आणखी एक गोष्ट बघितली होती, आर्म डेटा फ्लो मॉडेल. म्हणजे आर्म मध्ये डेटा कसा येतो, मग कसा बाहेर जातो, कुठून कुठून प्रोसेस होतो, बॅरल शिफ्टर काय असतं. ठीक आहे, नंतर आपण हे सगळं आर्म डेटा फ्लो मॉडेलच्या अंडर बघितलं. आर्म डेटा फ्लो मॉडेल याच्या व्यतिरिक्त आपण आणखी एक गोष्ट बघितली होती की आर्मच्या रजिस्टर बँक, आर्मची रजिस्टर बँक जे आपण म्हणतो ना, आर्म मध्ये 37 रजिस्टर्स असतात. त्या 37 पैकी 30 रजिस्टर जनरल पर्पज रजिस्टर्स असतात. ठीक आहे, 37 पैकी 30 गेले. नंतरचे 5 रजिस्टर हे काय असतात? सीपीएसआर रजिस्टर्स असतात. ठीक आहे, 5 ने 6 आणि 1 रजिस्टर हा एसपीएसआर असतो. ठीक आहे, अशा प्रकारे टोटल 37 रजिस्टर्स असतात. मग ह्या रजिस्टर मधले काही रजिस्टर वेगवेगळ्या मोड मध्ये हाईड असतात, हिडन असतात. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल युजर मोड मध्ये सगळे रजिस्टर्स आपल्याला दिसतात, व्हिजिबल असतात, प्रोग्रॅमर त्यांना वापर करू शकतो. पण समजा FIQ मोड आहे, तर FIQ मोड मध्ये R02 R7 हे रजिस्टर्स काय असतात? हिडन असतात. ठीक आहे, आणि फक्त उरलेले रजिस्टर्स आपल्याला व्हिजिबल असतात, प्रोग्रॅमरला वापरता येतात. म्हणजे त्यांना काय म्हणतो आपण? बँक रजिस्टर्स. फक्त त्यांचं नाव बदलतं, R13_FIQ, R14_FIQ, R15_FIQ. ठीक आहे, R13 नेहमी काय असतो? R13 नेहमी स्टॅक पॉइंटर असतो, R14 नेहमी लिंक रजिस्टर्स असतो आणि R15 नेहमी प्रोग्राम काउंटर असतो. एवढं सगळं आपण बघितलं होतं आणि युनिट 2 कडे आपण आलो होतो. युनिट 2 काय तुमचा? LPC 2148 मायक्रो कंट्रोलरचं इंटरनल आर्किटेक्चर. मग आता काय आहे? 32 बिटचा मायक्रो कंट्रोलर आहे. ठीक आहे, नंतर याच्या आतमध्ये प्रोसेसर कोर कोणता आहे? ARM7 TDMI-S. ठीक आहे, टी म्हणजे काय, डी म्हणजे काय आपण सगळं बघितलंय. नंतर या मायक्रो कंट्रोलमध्ये पाईपलाईनिंग किती स्टेजची असेल? तर ती 3 स्टेजची पाईपलाईनिंग आहे, कारण ARM7चा मेंबर आहे ना. ARM7चा मेंबर 3 स्टेज पाईपलाईन वापरतो. ARM9चा मेंबर कोणताही मेंबर असतो, ARM9चा 5 स्टेज पाईपलाईनिंग वापरतो. ARM11 मेंबर जो असतो तो 8 स्टेज पाईपलाईनिंग. पाईपलाईनिंग म्हणजे काय? ऍट अ टाइम किती इन्स्ट्रक्शन मायक्रो कंट्रोलर एक्झिक्यूट करू शकतो. ठीक आहे, मग आता 3 स्टेजची पाईपलाईनिंग आहे LPC 2148 मध्ये, याचा अर्थ काय? तो 3 इन्स्ट्रक्शन ऍट अ टाइम एक्झिक्यूट करू शकतो. आता पाईपलाईनिंग मुळे होणार काय? मग स्पीड वाढणार आहे. तुमच्या प्रोग्राम मध्ये 50 इन्स्ट्रक्शन आहे, 3 स्टेजची पाईपलाईनिंग म्हणजे पटापट इन्स्ट्रक्शन ऍट अ टाइम 3-3 इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट व्हायला लागतील सायमल्टेनियसली, म्हणून त्याचा स्पीड वाढेल, आपलं प्रोग्राम पटकन एक्झिक्यूट होईल. ठीक आहे, अजून याचा फायदा काय LPC 2148 चा? तर याची साईज खूप स्मॉल आहे, म्हणजे छोटा मायक्रो कंट्रोलर आहे साईजने, त्याच्यामुळे तो कोणत्याही सिस्टीम मध्ये टाकता येतो. सिस्टीम आपली मोठी होत नाही, छोट्या आकारात. नंतर बघा, आता हा स्वस्त सुद्धा आहे, खूप स्वस्त आहे हा मायक्रो कंट्रोलर.
आणि इंटरप्टचा रिस्पॉन्स सुद्धा खूप क्विक आहे, म्हणजे इंटरप्ट आली का तो लवकर प्रोसेस करू शकतो. आता या प्रोसेसरचे आणखी स्पेसिफिकेशन काय, टेक्निकल स्पेसिफिकेशन, याचं आर्किटेक्चर आर्किटेक्चर व्हर्जन 4 वर अवलंबून आहे. ठीक आहे, याचं प्रोसेसरचा कोर कोणता आहे आतमध्ये, प्रोसेसरचा कोर कोणता आहे, तर हा प्रोसेसरचा कोर ARM7 TDMI-S आहे. किती बिटच्या इन्स्ट्रक्शन हा सपोर्ट करतो, हा 32 बिटच्या इन्स्ट्रक्शन पण सपोर्ट करतो, 16 बिटचे इन्स्ट्रक्शन पण सपोर्ट करतो. याच्यामध्ये आतमध्ये जी रॅम आहे ती किती आहे, 32 KB आहे. फ्लॅश मेमरी आतमध्ये आहे, आतमध्ये म्हणजे ऑन चिप आहे, चिपच्या आतमध्ये, तर 512 KB आहे. किती GPIO लाईन्स आहेत, तर 45 जनरल पर्पज लाईन्स आहेत. पोर्ट्स किती आहेत, GPIO पोर्ट्स, पोर्ट 01 आहे आणि दुसरा कोणता आहे रे, पोर्ट 1. ठीक आहे, पोर्ट 0 ला किती लाईन्स आहेत कनेक्टेड, 32, आणि पोर्ट 1 याच्यासाठी सुद्धा 32 पिन्स आपल्याला दिलेले आहेत. आता पोर्ट्स म्हणजे काय, जनरल पर्पज इनपुट आउटपुट पोर्ट. आता मायक्रो कंट्रोलरला इनपुट आणि आउटपुट दिल्याशिवाय, इनपुट दिल्याशिवाय आउटपुट मिळत नाही, आणि इनपुट आउटपुट नसेल सिस्टीममध्ये तर मग त्या सिस्टीमचा काय उपयोग आहे. ठीक आहे, त्यासाठी GPIO पोर्ट्स प्रत्येक मायक्रो कंट्रोलरला असतात. आता तुमच्या 8051 मध्ये आय थिंक 4 GPIO पोर्ट्स होते, याच्यामध्ये दोनच आहे पण ते पॉवरफुल आहे. कशी पॉवरफुल आहे, याच्यामध्ये 32 पिन आहे पोर्ट 1 ला, पोर्ट 0 ला, आणि पोर्ट 1 ला 32 पिन आहेत. ठीक आहे, या 32 पैकी काही रिझर्व्ड आहेत. ठीक आहे, आणि या 32 पैकी काही रिझर्व्ड आहेत. टोटल 64 पिन्स असायला पाहिजे होत्या, पण रिझर्व्डमुळे किती शिल्लक राहिल्या, तर 45 जनरल पर्पज इनपुट आउटपुटसाठी पिन्स आहेत. ठीक आहे, आता हा जो काही LPC2148 मायक्रो कंट्रोलर आहे, याला टोटल पिन्स किती आहेत, याला इनपुट आउटपुट देण्यासाठी अशा पिन्स असतात ना बाहेर, या पिन्स किती आहे, तर 64 पिन्स आहेत. या 64 पैकी इनपुट आउटपुट साठी किती पिन्स आहेत, 45. ठीक आहे, नंतर इंटरप्ट किती आहेत, टोटल 4 इंटरप्ट आहेत, ते आपण बघूया नंतर. ठीक आहे, 4 इंटरप्ट साठी पिन्स किती आहेत, एक्सटर्नल इंटरप्ट साठी, बाहेरून येणाऱ्या इंटरप्ट साठी 9 पिन्स आहेत. ठीक आहे, नंतर टायमर्स किती आहेत, त्याच्या आतमध्ये 2 टायमर्स आहेत, दोन्ही टायमर 32 बिटचे. आता हे कुठे आहे नेमकं, हे LPC2148 आतमध्ये आहे, ह्या IC आतमध्ये आहे, ह्या IC आतमध्ये आहे सगळं. ठीक आहे, नंतर बघा PWM किती आहे, पल्स विड्थ मॉड्युलेटेड सिग्नल किती प्रकारचे तयार करू शकतो हा, तर 6 प्रकारचे, 6 सिंगल एज ऑर 3 डबल एज, म्हणजे 6 प्रकारचे पल्स विड्थ मॉड्युलेटेड सिग्नल असे. पल्स विड्थ मॉड्युलेटेड सिग्नल याचा उपयोग इंडस्ट्रीमध्ये खूप चालतो, म्हणजे मोटर्सचं स्पीड कंट्रोल करण्यासाठी पल्स विड्थ मॉड्युलेटेड सिग्नल वापरतात. म्हणजे जिथं पल्स ऑन असते तिथं स्पीड, म्हणजे तुमचं मोटर चालते, नंतर ऑफ झाल्यानंतर, पल्स ऑफ झाल्यानंतर तुमचं सिग्नल स्पीड कमी होतो मोटरचा. ठीक आहे, तर PWM सिग्नलची फॅसिलिटी आहे, 6 प्रकारचे PWM सिग्नल आहेत. ठीक आहे, नंतर वॉचडॉग टायमर आहे, 32 बिटचा काउंटर येतो. नंतर रिअल टाइम क्लॉक आहे, त्याचा उपयोग कॅलेंडर सेट करण्यासाठी तुमच्या ऍप्लिकेशनमध्ये क्लॉक, डे, आवर्स वगैरे वगैरे सिलेक्ट करता येतात. ADC किती आहेत, तर 2 ADC LPC2148 आतमध्ये आहे, ते दोन्ही सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशनचे टाईपचे आहेत. आता तुम्हाला माहिती ADC जो असतो, ते ADC ला अनालॉग इनपुट देतो आपण. ठीक आहे, आणि आउटपुटला काय मिळतं, डिजिटल आउटपुट मिळतो. आता इनपुट तर आपल्याला द्यावा लागेल ना अॅनॉलॉगला, मग ते अॅनॉलॉग इनपुट घेण्यासाठी किती पिन्स आहेत, टोटल 14 पिन्स आहेत. बघा 14 पिन्स, त्याला आपण इंग्लिशमध्ये किंवा ह्या टेक्निकल लँग्वेजमध्ये काय म्हणतो, अॅनॉलॉग चॅनल्स. तर 2 ADC आहेत, पहिल्या ADCचं नाव ADC 0 आहे, दुसऱ्याचं ADC 1 आहे. पहिल्या ADC 0 ला किती चॅनल आहेत, अॅनॉलॉग इनपुट घ्यायला, 6, दुसऱ्याला 8 आहेत. दोन्ही ADC 10 बिटच्या रिझोल्यूशनचे आहेत. आता 10 बिटचं रिझोल्यूशन म्हणजे काय, समजा एखादा ADC हा 2 बिटचा ADC, हा सपोज हा ADC 2 बिटचा आहे, तर हा आउटपुट किती प्रकारचे करू शकतो मग तयार, 2 रेस टू 2 किती होतात,
किती होतात, फोर. ठीक आहे, म्हणजे फोर म्हणजे कोणते, झिरो 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 वन झिरो वन झिरो 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 वन झिरो वन झिरो झिरो झिरो, चार प्रकारचे आउटपुट तयार करेल. आता हे कधी, जर दोन बिटचा एडीसी असेल तर रिझोल्यूशन, आता याचं रिझोल्यूशन 10 बिटचं आहे, म्हणजे किती तयार होईल, ठीक आहे. डॅक किती आहे आतमध्ये, डॅक एकच डॅक आहे, ठीक आहे, तो सुद्धा 10 बिटचा आहे. आणि व्होल्टेज किती लागते त्याला, 3.3 व्होल्ट, यालाही 3.3 व्होल्ट लागते, ठीक आहे. अॅनालॉगचं कन्वर्जन डिजिटलमध्ये किती वेळात होतं, 2.44 मायक्रोसेकंडमध्ये, म्हणजे 2.5 मायक्रोसेकंडमध्ये अंदाजे अॅनालॉगचं कन्वर्जन डिजिटलमध्ये हा करून देतो, ठीक आहे. एलपीसी 2148 मध्ये युआर्ट किती आहेत, तर 2 युआर्ट आहेत, युआर्ट 0 आणि युआर्ट 1, ठीक आहे. दोन्ही युआर्ट सारखेच आहेत, फक्त एक बदल आहे, युआर्ट 1 जो आहे त्याच्यामध्ये एक ऍडिशनल फीचर आहे, ते काय आहे, इट कॅन सपोर्ट फुल मॉडेम कम्पॅटिबिलिटी. म्हणजे काय, या युआर्ट 1 ला जीएसएम मॉड्यूल आणि जीपीएस मॉड्यूल आपण कनेक्ट करू शकतो, कारण त्याच्यामध्ये मॉडेम इंटरफेसची फॅसिलिटी आहे. हे कनेक्शन आपण युआर्ट 0 बरोबर करू शकत नाही, ठीक आहे. एसपीआय चे किती चॅनल आहेत, 1. एसपीआय म्हणजे काय, सिरियल पेरिफेरल इंटरफेस, ठीक आहे, सिरियल पेरिफेरल इंटरफेस. आता एसपीआय कशासाठी लागतो, तर बरेचसे असे काही डिव्हायसेस आहे आपल्या मार्केटमध्ये का ते एसपीआय प्रोटोकॉल फॉलो करतात. फॉर एक्झाम्पल, तुमचा पेनड्राईव्ह आहे, पेनड्राईव्ह कोणता प्रोटोकॉल फॉलो करतो, यूएसबी प्रोटोकॉल, ठीक आहे, यूएसबी प्रोटोकॉल, ठीक आहे. तर याला, याच्यामध्ये यूएसबी सपोर्ट, यूएसबी प्रोटोकॉलचा सुद्धा सपोर्ट ह्या मायक्रो कंट्रोलरमध्ये आहे. म्हणजे थोडक्यात आपण यूएसबी डिव्हाइस पेनड्राईव्ह याला कनेक्ट करू शकतो. कोणता पेनड्राईव्ह, जो 2.0 व्हर्जनचा आहे, ठीक आहे. तसंच आपलं मेमरी कार्ड जे असतं, ते मेमरी कार्ड कोणता प्रोटोकॉल फॉलो करतं, एसपीआय. पेनड्राईव्ह कोणता प्रोटोकॉल फॉलो करतो, यूएसबी, ठीक आहे. तर पेन मेमरी कार्ड जर आपल्याला मायक्रो कंट्रोलला जोडायचं असेल, तर आपल्या मायक्रो कंट्रोलमध्ये एसपीआय प्रोटोकॉलचा सपोर्ट पाहिजे, ठीक आहे. तर याच्यामध्ये एलपीसी 2148 मध्ये 1 चॅनल आहे एसपीआय डिव्हाइसचा डाटा घेण्यासाठी, म्हणजे एसपीआय डिवाइस